एशियन गेम्स मध्ये भारताची पदकांची अर्धशतकी कमाई 13 सुवर्ण 21 रौप्य आणि 19 कांस्य पदक. एशियन गेम्स मध्ये भारतासाठी रविवार ठरला विजयवार. एकाच दिवसात 15 पदकांची लयलूट. आतापर्यंतची एका दिवसातली सर्वाधिक पदक कमाई. 3000 मीटर स्टीपल चेस मध्ये भारताला सुवर्ण पदक. 8:19 रेस पूर्ण करत अविनाश साबळेनं प्रस्थापित केला आशियाई रेकॉर्ड. अथलेटिक्स मध्ये भारताची पदकांची लयलूट. उंच उडीमध्ये श्रीशंकरला रौप्य, 1500 मीटर रेस मध्ये अजय कुमारला रौप्य आणि जॉन्सनला ब्रॉन्झ. आशियाई स्पर्धेत भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूंनी रचला इतिहास. चीनला कडवी झुंज देत पटकावलं सिल्व्हर मेडल. भारत पहिल्यांदाच फायनलमध्ये. सरासरीच्या केवळ 3% कमी पाऊस, तरीही 9 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक. सांगलीमध्ये सर्वाधिक 44% तूट. यंदा सप्टेंबरमधील पाऊस सरासरीपेक्षा जास्त, मात्र 5 वर्षातील सप्टेंबरमधील सर्वात कमी पावसाची नोंद. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा धुमाकूळ. रत्नागिरी, खेड, दापोली, राजापूर आणि संगमेश्वरला तडाखा. वादळी वाऱ्यामुळे सलग 3रा दिवशी मासेमारी बंद. कोल्हापुरात 3 धरण क्षेत्रात अतिवृष्टी. 12 धरणांमधून विसर्ग सुरू. जिल्ह्याला आज येलो अलर्ट. सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात ढगफुटी सदृश पाऊस. धरणामधून 9400 पाण्याचा विसर्ग सुरू. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 99% पाणीसाठा. तर मुंबईमध्ये सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद. कोकण रेल्वे तब्बल 29 तासांनंतर हळूहळू पूर्वपदावर. अजूनही काही गाड्यांना विलंबच. राज्यात 72,000 जास्त ठिकाणी स्वच्छता मोहीम. 1 तारीख 1 तास स्वच्छता मोहिमेअंतर्गत रविवारी राज्यभरात अनेकांनी केली स्वच्छता. व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर 209 रुपयांनी महागला. मुंबईमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा नवा दर 1684 रुपये. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला उणे गुण मिळालेल्या मुलांनाही प्रवेश. 0% परिणाम. 13 उमेदवारांना ऍडमिशन. 5 दिवसाच्या सलग सुट्ट्यांमुळे हजारो भाविक शिर्डीत दाखल. दर्शनासाठी मोठ्या रांगा. गणेशोत्सवातील डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईट्सच्या अतिवापरावर राज ठाकरे नाराज. गणेश मंडळांशीही बोलणार. अहमदनगरमधील सुजय विखेंविरोधात शंकरराव गडाख निवडणूक लढवण्याची शक्यता. ठाकरे गटाकडून गडाखांच्या नावाची चर्चा. नागपूरमधली मागासवर्गीय शेतकरी सहकारी सूतगिरणीवर आयकर विभागाचा छापा. विनायक राऊत यांच्या निकटवर्तीयांच्या मालकीची सूतगिरणी. पंतप्रधान मोदी आज राजस्थान आणि मध्य प्रदेश दौऱ्यावर. निवडणुका होणाऱ्या राज्यांमध्ये 26,000 कोटींच्या योजनांचं देणार गिफ्ट. राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजप केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांना मैदानात उतरवणार. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात लढवणार निवडणूक. भंडाऱ्याची उधळण म्हणजे